लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्र्यंबक रोड वरील जिल्हाधिकारी बंगल्यालगतच्या रस्त्यावर दिवाळीच्या दिवशी रस्त्यानं पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून एकानं पोबारा केलेला होता। हा पोबारा करणारा नग पोलीस कर्मचारीच असल्याचं निष्पन्न झालं। नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संशयित योगेश शंकर लोंडे या पोलीस कर्मचाऱ्यास आता पोलीस सेवेतून बडतर्फ केलेला आहे। दरम्यान लोंडे याच्यावर यापूर्वी देखील निलंबनाची कारवाई झालेली होती। गेल्या वर्षभरात दोघांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेला आहे। सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल असलेला योगेश लोंडे हा शहर पोलीस सेवेत शिपाई या पदावर कार्यरत होता। सध्या त्याची पोलीस मुख्यालयात नेमणूक होती। या दरम्यान त्याने दिवाळीच्या दिवशी अल्पवयीन मित्राच्या मदतीनं पाचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पोबारा केलेला होता आणि या प्रकरणी त्याच्यावर सरकारवाडा पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या गोष्टीची गंभीरतेनं दखल घेत नवीन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संशयित योगेश शंकर लोंडे या पोलीस कर्मचाऱ्यास पोलीस सेवेतून अखेर बडतर्फ केलेला आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।